डॉक्टर विराज सर ऐज अ ह्युमन पर्सनॅलिटी, डॉक्टर हे नंतर आहे पण ॲज अ ह्युमन पर्सनॅलिटी म्हणून खूप छान, म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकासाठी ज्ञान देण्याची पद्धत जी आहे, प्रत्येकाला शिकवलं जातं त्यांच्याकडनं, त्यांच्याकडनं घेण्याच्या गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे तू जसं बघायला गेलं तर जे काही स्पाईनबद्दलचं आहे, मुळात त्यांचा बेस जो आहे आयुर्वेदाचा, नाडी परीक्षण इतकं सुंदर पद्धतीने केलं जातं आहे की त्या म्हणजे जो काही पेशंट आहे, जो रुग्ण आहे, त्याला मुळात त्रास कशामुळे आहे हे तिथे जास्ती समजून घेतलं जातं आहे आणि त्याप्रमाणे औषधीकरण हे केलं जातं आहे. हा मुळात त्यांचा बेस आहे. आणि त्याचबरोबर मग बाकीच्या थेरपी ज्या आपण देतो आहे त्या तर मग बेस्टच आहे. सरांचं बघायला गेलं तर प्रत्येक पेशंटशी पोलाइटली बोलणं, त्यांना समजून घेणं मुळात हे जास्त छान आहे. आणि कुठल्याच पद्धतीचं म्हणजे असं हे नाही आहे की म्हणजे प्रत्येक माणसाबरोबर त्या त्या माणसाप्रमाणे होऊन वागणं हे मुळात माणसाचं महत्त्वाचा स्वभाव गुण असायला पाहिजे आणि तो आहे तिथे. त्यामुळे सगळ्या पेशंटबरोबर, सगळ्या स्टाफबरोबर, अगदी आमच्या मावशी असू दे किंवा सिनियर स्टाफ असू दे, त्यांच्याबरोबर अगदी व्यवस्थित खूप छान त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकवून त्यांना घडवणं हा मुळात त्यांचा हातखंडा आहे. तो खूप छान पद्धतीने ते करतात. आणि बाकी पेशंटबद्दल म्हणाल तर पोलाइटनेस जो असायला पाहिजे तो खूप त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांची ग्रोथ जी होत गेली आहे त्या पद्धतीने ती खूप छान आहे.